आज सकाळी केडगावच्या मिशीजवळ एक ऍक्सिडेंट झाला, त्यानंतर दुसरा ऍक्सिडेंट अंबिका विद्यालय अंबिका बस स्टॉपच्या जवळ झाला, आणि या दोन्ही ऍक्सिडेंटमध्ये दोन व्यक्ती दगावलेत. त्याच्यानंतर तिसरा ऍक्सिडेंट दूध शोरूम जवळ झाला. जर समजा काल एसपींनी बैठक घेतली आणि एसपींनी बैठकीत ते आदेश दिले की शहरामध्ये गाड्या जड वाहने येणार नाही, आणि ते जड वाहनं शहरामध्ये येत असतील, चिरेमिरी घेऊन येत असतील, आणि त्याच्या आमच्या नागरिकांच्या जीवितात हानी हानी त्या निमित्ताने पोहोचत असतील, तर याला संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही तातडीने व्हायला पाहिजे. त्यांच्यावर 302 लावला पाहिजे, 307 लावला पाहिजे, जेणेकरून यापुढे कोणत्या अधिकाऱ्याची हिंमत होणार नाही. जर हे एसपींचं जिल्हाधिकाऱ्यांचं यांचं जे आदेशाला किरण टुपडी दाखवत असतील, तर यांच्यावर तातडीने कार्यवाही का नाही व्हावी, आणि या संदर्भात तातडीने कार्यवाही केली नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे यांच्यावर यांना काळ भरल्याशिवाय आम्ही राहणार नाही.